नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागर मध्ये तुमचं स्वागत करतो। आपण जी मॅथची सिरीज सुरू केलेली आहे ती कोणकोणत्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे? जर तुम्ही राज्यसेवा, PSI, STI किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त असणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता आपण नफा आणि तोट्याला सुरुवात केली होती, आज आपण काही नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत। तर आता हा प्रॉब्लेम महापरीक्षेच्या तलाठीच्या एक्झाममध्ये विचारला होता। महापरीक्षांनी जी तलाठीची एक्झाम घेतली होती त्यामध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला आहे। बघा, एक अप्रामाणिक व्यापारी त्याच्या वस्तूची किंमत 80% जास्त चिन्हांकित करतो आणि 25% सूट देतो, याशिवाय त्याला घाऊक विक्रेत्याकडून प्रति किलोग्रॅमला 20% अधिक रक्कम मिळते आणि तो ग्राहकांना प्रति किलोला 10% कमी विक्री करतो, एकूण नफ्याची टक्केवारी काय? आता हे एकदम चांगल्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे? म्हणजे जास्तीत जास्त हार्ड क्वेश्चन अप्रामाणिक व्यापारीवर अशाच पद्धतीने विचारू शकतात, त्यापेक्षा हार्ड काहीच येऊ शकत नाही। तर आता बघा प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे। बघा, आधीच्या सेशनमध्ये आपण अप्रामाणिक व्यापाऱ्याविषयी प्रॉब्लेम बघितली होती, पण हा प्रॉब्लेमची क्वालिटी चांगली आहे। बघा आता हा प्रॉब्लेममध्ये काय काय सांगितलेलं आहे। आता आपण तसंच मानूया, 1000 रुपयाची 1000 ग्रॅम वस्तू, ठीक आहे? पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे आपल्याला, एक अप्रामाणिक व्यापारी त्याच्या वस्तूची किंमत 80% जास्त चिन्हांकित करतो। म्हणजेच काय? आता ही 1000 ची वस्तू आहे, तो व्यापारी काय करतो, 80% जास्त चिन्हांकित करतो। म्हणजेच काय? 1000 चे 80% काढलं म्हणजे किती होते, 800 येते। म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती, 1800 अशी चिन्हांकित करतो। आणि मग काय करतो, त्यावर 25% सूट देतो, म्हणजे 1800 वर 25% सूट देतो। 1800 वर 25%, ज्यावेळेस आपण 1800 वर 25% काढू आपल्याला किती भेटते बघा, 1800 च 25% म्हणजे 450, ठीक आहे? म्हणजे 1800 मधून -450 केले, 25% सूट, म्हणजेच ही वस्तू त्यानं 1350 रुपयाला सूट देऊन 1350 ला विकत आहे। आणि आता पुढे काय सांगितलेलं आहे, आणि तो काय करतो, ज्यावेळेस तो माल विकत घेतो, म्हणजे आता ते व्यापारी आहे ते पण काय कोणाकडून तरी माल विकत घेत असणार की नाही, तर तिथं काय करतो, एक प्रति किलोग्रॅमला 20% अधिक रक्कम मिळवतो। म्हणजेच काय करतो तो, आता तो त्या व्यापाऱ्याकडे गेला, म्हणजे ज्याच्याकडून माल विकत घ्यायला आपण ज्याच्याकडून माल विकत घ्यालो, तो व्यापारी पण दुसऱ्या कोणाकडून तरी माल विकत घेणार आहे की नाही, तो काय करायला आहे, 1000 ऐवजी त्या व्यापाऱ्याकडून चुकीचं वजन करून 1200 ग्रॅम इतका माल घ्यायला आहे। म्हणजेच तो काय करायला आहे, 1000 ऐवजी 1200 रुपयाचा माल विकत घ्यायला, ठीक आहे? म्हणजे 1000 ऐवजी त्या व्यापाऱ्याकडून 1200 रुपयाचा माल विकत घ्यायला चुकीचं वजन वापरून, ठीक आहे? तर आता पुढे काय सांगितलेलं आहे, आणि प्रति ग्राहकाला काय करायला आहे, तो प्रति किलोला 10% कमी द्यायला। म्हणजेच 1000 ग्रॅम आहे, 1000 ग्रॅमचं 10% म्हणजे किती येते, 100। म्हणजेच तो काय करायला, ग्राहकाला 900 ग्रॅम वस्तू द्यायला, पण काय सांगायला, 1000 ग्रॅम वस्तू द्यायला। म्हणजेच काय करायला, 900 रुपयाची वस्तू द्यायला आणि त्याची किंमत किती आहे, 900 रुपयाची वस्तू द्यायला आणि त्याच्याकडून किंमत किती घ्यायला, ग्राहकाकडून 1000 झालं। आता अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो। तर बघा, आता आपण आता याचा रेशो काढून घेऊया, आपण रेशो फॉर्म मध्ये हे सगळं मांडलेलं आहे। तर बघा आता काय काय कटते ते काढून घ्यायचं, हे 1000 कटलं, हे 1000 कटलं, ठीक आहे? अजून काय कटते, हे 1800 कटलं, हे 1800 कटलं। आता आपल्याकडे काय राहिलेलं आहे, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, हे 1 0 कटला, हे 1 0 कटला। अजून आपल्याकडे काय राहिलेलं हे बघा, 3 3 9, 3 4 12, ठीक आहे? आता आपण अजून काय काय कटते बघा, 3 × 100, 300 लिहून घेऊ, आणि इथं किती होते, 135 × 4, ठीक आहे? 135 × 4, 5 24 12 14 4 4 1 4 1 4, आणि 5 540। आता हे पण 0 कट करून घ्या, ठीक आहे? आता 30 रुपयाची वस्तू आहे, आता हे झालं आपलं कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किंमत, ठीक आहे? त्या व्यापाऱ्याची खरेदी किंमत निघालेली आहे आणि त्याची विक्री किंमत निघालेली आहे। आपल्याला काय विचारलेलं आहे की त्याला आता एकूण एवढं, त्यानं आता पहिली 1000 ची वस्तू घेतली त्याच्यावर 1800 रुपये किंमत
चिन्हांकित केली, मग 1800 रुपयाची वस्तू 25 सुटणे विकलेली, आणि पुढे काय सांगितलेले, मग विकत घेतानाच त्यानं आधी काय केलेलं, 1000 वस्तू 1000 ग्रॅम ऐवजी 1200 ग्रॅम घेतलेले, म्हणजे त्यानं काय केलेलं आहे, ज्या व्यापाऱ्याकडून विकत घेतानाच त्रुटीपूर्ण वजन वापरून 200 ग्रॅम जास्त घेतलेलं आहे. मग पुढे काय सांगितलेलं आहे, ग्राहकाला विकताना त्यानं 900 ग्रॅम विकलेले आणि 1000 ग्रॅम विकले म्हणून असं सांगितलेलं आहे. म्हणजे जिथं पण 100 ग्रॅमचं त्यानं त्रुटीपूर्व पूर्ण वजन वापरून इथे 100 ग्रॅम गोळ केलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा आपलं काय आलेलं आहे, खरेदी किंमत किती आलेली आहे, 30 आलेली आहे, आणि विक्री किंमत किती आलेली आहे, 54 आलेली आहे. मग या 30 मधून ज्यावेळेस मी 54 मायनस करेल तर मला किती भेटत, 24 भेटत. ठीक आहे, म्हणजेच आता 30 रुपयाच्या वस्तूवर त्याला 24 रुपयाचा फायदा त्याला मिळालेला आहे. म्हणजेच किती टक्के फायदा झालेला आहे त्याचा, त्यासाठी याला 100% मी गुणलेलं आहे. तर बघा आता 3 × 3 = 8 = 24 हा 1-0 कटला, हा 1-0 कटला, म्हणजेच त्याला 80% फायदा झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. ठीक आहे, असेच प्रॉब्लेम परीक्षेमधील आपण यशस्वी होणार की नाही ठरवतात. आता महापरीक्षेच्या ज्यावेळेस तलाठीचा ज्यावेळेस आन्सर की लागली होती त्यावेळेस खूप मुलाला 192-195 असे मार्क होते. पण ते जर आता हा प्रश्न 99% विद्यार्थ्यांना सोडवता आला ना सर, जर त्यांना हा प्रश्न सोडवला असता तर ते आज यशस्वी होऊ शकले असते. ठीक आहे, असे जे प्रश्न असतात, असे डिफिकल्ट प्रश्नच आपले परीक्षेमधील आपण उत्तीर्ण होणार की नाही ठरवत असतात. बाकीचे प्रश्न तर सगळेच सोडवू शकत असतात. ठीक आहे, आता अजून हाच प्रश्न मी अजून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी सगळं एवढं सांगितलेलं आहे. आता अजून हा सोप्या पद्धतीने कसा सोडू शकतो बघा. आता प्रश्नामध्ये आपल्याला आता पर्सेंटेज जे दिलेले ते लिहून घेऊया आधी आपण. 80%, 25%, 20% आणि 10%. ठीक आहे, आता याचं फ्रॅक्शनमधील रूपांतर करून घेऊया आपण. 80%, जर तुम्हाला हे समजत नसेल 80% फ्रॅक्शन मधील रूपांतर कसं करतोय, तर तुम्ही ना पर्सेंटेजचा जे पहिला सेशन आहे, जे पर्सेंटेज वर पहिला सेशन आहे ते बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला एकदम सगळं व्यवस्थितशीरपणे समजेल. आता 80% फ्रॅक्शन मधील रूपांतर काय होतं, 4/5. 25% फ्रॅक्शन मधील रूपांतर काय होतं, 1/4. 20% फ्रॅक्शन मधील रूपांतर काय होतं, 1/5. आणि 10% फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/10. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, एक अप्रामाणिक व्यापारी त्याच्या वस्तूची किंमत 80% जास्त चिन्हांकित करतो. ठीक आहे, आता आपण बघा, आता आपण 80% फ्रॅक्शन मधील रूपांतर 4/5 लिहून घेतलेलं आहे. मग आता मी म्हणलं की एका वस्तूची किंमत 5 आहे, तर व्यापारी काय करायला आहे, त्या वस्तूची किंमत 5 आहे त्यावर 80% वाढ करून त्याची प्राइस टाकायला. म्हणजे 5 ज्यावेळेस मी 80% काढेल त्यावेळेस मला नेहमी वरची संख्या भेटेल. आणि हे कसे आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पर्सेंटेजचं जे माझं पहिलं सेशन आहे ते बघून घ्या, त्यात मी व्यवस्थितशीरपणे सगळं समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे 5 रुपयाची वस्तू आहे त्यात 80% वाढ करून म्हणजे 4 वाढ करून तो किती किंमत टाकायला, 9 टाकायला. ठीक आहे, आता पहिला तेच प्रश्न किती सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो मी तुम्हाला सांगायलो. आता बघा पुन्हा काय करायला येते, आणि 25% सूट देतो, जास्त चिन्हांकित करतो आणि 25% सूट देतो. म्हणजेच आता मी म्हणलं ती 4 वस्तू आहे त्यावर 25% सूट देतो. म्हणजे ज्यावेळेस मी 4 × 25% काढेल मला त्यावेळेस नेहमी वरची संख्या भेटते. आता 4 × 25% सूट म्हणजेच 4 × 1 रुपयाची सूट, म्हणजेच तो काय करायला आहे, वस्तू 3 रुपयाला विकेल. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं आहे, घाऊक विक्रेत्याकडून 20% अधिक रक्कम मिळते. म्हणजेच काय, 5 रुपयाची वस्तू आहे. ठीक आहे, तो काय करायला आता ज्या विक्रेत्याकडून माल विकत घ्यायलाय त्याच्याकडून आहे ना 5 ग्रॅम विकत घ्यायलाय, पण त्रुटीपूर्ण वजन वापरून काय करायला आहे, 20% जास्त, म्हणजेच 5 × 20% 1 ग्रॅम. म्हणजेच तो त्याच्याकडून 5 ग्रॅमचा तर माल घ्यायलाय असं दाखवायलाय, पण त्रुटीपूर्ण वजन वापरून 5 ऐवजी 6 ग्रॅम माल विकत घ्यायलाय. ठीक आहे, आता पुढे बघा पुढे काय सांगितलेलं आहे, आणि ग्राहकांना विकताना काय करायला येतो, 10% कमी किमतीने विकायला, म्हणजे 10% फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/10, आणि 10% म्हणजे नेहमी वरचं 1 भेटल. ठीक आहे, आता 10% म्हणजे नेहमी वरचं 1 भेटल, म्हणजे तो काय करायला आहे, ग्राहकाला विकताना किती 9 ग्रॅम विकायला आणि एकूण वजन किती 10 ग्रॅम. ठीक आहे, ग्राहकाला विकताना 9 ग्रॅम विकायला
आणि एकूण पैसे किती 10 ग्रॅमचे घ्यायला, ठीक आहे, असं आपण मांडणी करून घेतलेली आहे. तर आता याला सोडून घ्यायचं बघा. आता आधी काय काय कटते ते काढून घ्यायचं. 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, ठीक आहे. हे 9 कटलं, हे 9 कटलं, ठीक आहे. अजून काय कटते बघा. (2 × 6, 2 × 4) हे 2 कटलं, हे 2 कटलं, ठीक आहे. आता इथे इथे इथं फक्त 5 उरलं, ते खाली लिहून घेतलेले आहे आपण. आता इथे 3 × 9, 3 × 9, ठीक आहे. म्हणजेच 5 रुपयाची वस्तू तो 9 रुपयाला विकायला, म्हणजेच त्याला किती रुपयाचा प्रॉफिट व्हायला, तर त्याला 4 रुपयाचा प्रॉफिट व्हायला, ठीक आहे. 5 रुपयाची वस्तू 9 रुपयाला विकायला, म्हणजेच त्याला 4 रुपयाचा प्रॉफिट व्हायला. मी असं म्हणू शकतो आता, म्हणजेच 5 रुपयाची वस्तू 9 रुपयाला विकल्यावर त्याला 4 रुपयाचा प्रॉफिट व्हायला. तर आपल्याला आता किती टक्के प्रॉफिट व्हायला हेच काढायचं आहे. म्हणजेच गुणिले 100%, 5 × 5, 5 × 2 = 10. आता 4 × 20 म्हणजे 80% झाले. इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकलो, ठीक आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो, ठीक आहे. याच्यात अवघड काहीच नाही, फक्त समजून घ्यायचं प्रश्नामध्ये काय सांगायला, ठीक आहे. तर आता हा प्रश्न समजलाच असेल तुम्हाला. तर आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न कधी पण व्यवस्थिशीरपणे वाचायचा. प्रश्न समजला की आपलं उत्तर कधीच चुकत नसतं. आता पुढचा प्रश्न बघा, हा वेगळा प्रश्न आहे. आता बघा, एक व्यक्ती एक वस्तू 10% नफ्यावर विकतो. जर त्याने ती वस्तू 10% कमी किमतीने विकत घेऊन पूर्वीच्या किमतीपेक्षा 3 रुपयाने अधिक किमतीने विकली असता त्याला 25% लाभ झाला असता, तर वस्तूची खरेदी किंमत किती? प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रश्न व्यवस्थिशीरपणे वाचायचा. काय सांगितलेलं आहे, एक व्यक्ती एक वस्तू 10% नफ्यावर विकतो. आता वस्तूची किंमत आपल्याला माहित नाही, आपण काय म्हणलं, अशी 100 रुपयाची वस्तू आहे, ठीक आहे. एक व्यापारी 100 रुपयाला एक वस्तू खरेदी करतो आणि तो कितीला विकतो, 10% नफ्यावर. म्हणजेच 100 ज्यावेळेस 10% काढू तर आपल्याला नेहमी काय 10 भेटते, म्हणजेच 110 रुपयाला विकतो, असं सांगितलेलं प्रश्नात. जर त्याने ती वस्तू 10% कमी किमतीने विकत घेऊन पूर्वीच्या किमतीपेक्षा 3 रुपये अधिक किमतीने विकले असता त्याला 25% लाभ झाला असता, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा, यानं काय केलं, आता प्रश्नात सांगितल्यानुसार 100 रुपयाऐवजी ती वस्तू 10% कमी किमतीने विकत घेतली. म्हणजे ती खरेदी वस्तू आता असं केलं की 100 रुपयाला खरेदी करण्याऐवजी 10% कमी किमतीने खरेदी केली, म्हणजेच 90 रुपयाला खरेदी केली आणि 25% नफ्यावर विकली, ठीक आहे. आणि 25% सांगितलेलं ना, 25% नफ्यावर विकलेली आहे. आता 9 × 25 काढा. 9 × 25 काढलं काय येते, 25 × 25, 25 × 100, 4 × 8, 4 × 8, 4 × 25, 22.5, म्हणजेच 22.5, ठीक आहे. म्हणजेच त्यानं ही 90 रुपयाची वस्तू 25% नफ्यावर, म्हणजेच 22.5 प्लस यात करावं लागेल, म्हणजेच कितीला विकलेली आहे, 112.5 रुपयाला विकलेली. प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण तेच केलेलं आहे. अजून एकदा समजून घ्या, 100 रुपयाची वस्तू आहे, तो व्यापारी 100 रुपयाची वस्तू खरेदी करतो आणि 10% नफ्यावर विकतो असं प्रश्नात सांगितलेलं, ठीक आहे. म्हणजे 110 रुपयाला विकतो, पण त्यानं आता काय केलं, ती 100 रुपयाची वस्तू 10% कमी किमतीवर, म्हणजे 90 रुपयाला विकत घेऊन 25% नफ्यावर, म्हणजेच 90 रुपयाची वस्तू 25% नफा, म्हणजेच 22.5 नफा घेऊन ती कितीला विकलेली असणार, 112.5 रुपयाला विकलेले, ठीक आहे. हे 90 + 22.5 म्हणजे 112.5 रुपयाला विकलेले, ठीक आहे. पण आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आता जी पहिले जे पूर्वी किंमत होती, म्हणजे पूर्वी तो 110 ला विकत होता, तर आता किती, 112.5 रुपयाला विकायला, म्हणजेच तो 2.5 इतक्या जास्त विकायला आधीच्या किमतीपेक्षा. पण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, तो पूर्वीच्या किमतीपेक्षा ती वस्तू 3 रुपयानं, म्हणजे आपण मानलं होतं ते 2.5 आहे, पण प्रश्नामध्ये दिलेलं आहे 2.5 नसून 3 इतक्या अधिक किमतीला विकतोय, ठीक आहे. आपण इथं किती काढलेलं आहे, 2.5 इतक्यानं जास्त किमतीला विकतोय असं काढलेलं आहे. पण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, पूर्वीच्या किमतीपेक्षा तो 3 रुपयानं जास्त रुपयाला वस्तू विकतो. पण आपलं किती निघालेलं आहे, पूर्वीच्या किमतीपेक्षा आपण किती, 2.5 इतक्या रुपयानं जास्त किमतीला वस्तू विकायलो. पण आता आपलं आलेलं आहे, आपण मानलेलं आहे 2.5 आणि प्रश्नात आहे 3, म्हणजेच ते आपल्या आपण मानलो होतो त्यापेक्षा किती पटीने जास्त आहे, तर याला 3/2 करा, 3/2,
ठीक आहे, आपण 2.5 मानलं होतं, ते 2.5 नसून 3/2.5 पटीने जास्त 3 आहे. ठीक आहे, तर आता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की वस्तूची मूळ खरेदी किंमत किती. आता वस्तूची मूळ खरेदी किंमत किती आहे, 100 आहे. ठीक आहे, ती पण 100 नसून, आता ती पण 100 नसून ती पण किती असणार आहे, 3/2.5 पटीने जास्त असणार आहे. तर 3/2.5 पटीने जास्त असणार आहे. आता दशांश काढण्यासाठी थांबा, मोठं लिहितो मी. आता बघा, 3/2.5 पटीने जास्त असणार. आता दशांश काढण्यासाठी वर शून्य दिला मी. ठीक आहे, आता 25 × 1 = 25, 25 चोक 100, 4 × 30 = 120 झालं आपलं उत्तर. आलेलं आहे आपल्याला काय विचारलेलं आहे, मूळ वास्तविक वस्तूची वास्तविक खरेदी किंमत किती. वस्तूची वास्तविक खरेदी किंमत किती असणार आहे, 120. ठीक आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत 100 नव्हती तर 120 होती, आपण मानलं होतं 100. ठीक आहे, अशा सोप्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. आता पुढचा प्रॉब्लेम बघा, एक व्यापारी वस्तू खरेदी करून 10% तोट्यावर विकतो, जर त्याने ती वस्तू 20% कमी किमतीने खरेदी करून पूर्वीपेक्षा 55 रुपयांनी जास्त किमतीला विकली असता त्याला 40% नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. तसाच प्रश्न आहे बघा, काय सांगितलेलं आहे, एक आता आपण मानूया एक 100 रुपयाची वस्तू आहे. ठीक आहे, ती आपण काय केली, 10 रुपयाच्या तोट्यावर विकलेली. 10 रुपयाच्या तोट्यावर म्हणजेच आपण ती वस्तू कितीला विकली असेल, 90 रुपयाला. ज्या 100 चं 10% काढलं तर 10 भेटल, 100 × 10 = 90 रुपयाला आपण वस्तू विकलेली आहे असं मानलेलं आहे आपण. जर त्याने ती वस्तू 20% कमी किमतीने, म्हणजेच आता आपण जी 100 रुपयाची वस्तू मानली होती ती 20% कमी किमतीनं, म्हणजेच ज्या 100 चं 20% काढेल 20 भेटते, 100 × 20 = 80 तर 80, म्हणजेच आपण 80 रुपयाला ती वस्तू खरेदी करून पूर्वीपेक्षा 55 रुपयाने जास्त किमतीला विकली असतात, म्हणजे 90 रुपयाला जी विकली होती त्यापेक्षा 55 रुपयाने जास्त किमतीला विकली असता त्याला 40% नफा होतो. आता हा 40% नफा कशावर होतो, या 80 वर 40% नफा होतो. ठीक आहे, आता 80 वर 40% नफा म्हणजेच किती होतो बघा, 80. आता बघा, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला, हा 1 0 कटला, 8 × 32 म्हणजेच 32 रुपयाचा नफ्यावर विकत होती. 80 रुपयाची वस्तू तो 32 रुपयाच्या नफ्यावर म्हणजेच कितीला विकायला, तर 112 रुपयाला विकायला. ठीक आहे, 80 रुपयाची वस्तू 32 रुपयाच्या नफ्यावर म्हणजेच 112 रुपयाला विकायला. आता आपण मानल्यानुसार पूर्वी 90 रुपये, आपण 90 रुपयाला वस्तू विकत होतो, पण आता ती वस्तू 80 रुपयाला घेऊन 40% नफ्यावर आपण 112 रुपयाला विकायलो, म्हणजेच आपण आधीच्या पूर्वीच्या किमतीपेक्षा ती वस्तू किती रुपयाला जास्त विकायलो, तर ती वस्तू 112 मधून 90 - किती येते, तर आपण ती वस्तू 22 रुपये इतक्या जास्त किमतीने विकायलो. जी पूर्वीची किंमत 90 होती त्यापेक्षा आपली आताची किंमत कितीनं जास्त आहे, 22 ने जास्त आहे. ठीक आहे, पण प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, आता प्रश्नानुसार काय आहे, पण इथं 22 नसून प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, 55 रुपयानं जास्त किमतीला वस्तू विकायला. प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे काय, दिलेलं आहे 55 रुपयानं जास्त किमतीला वस्तू विकायला आहे, पूर्वीच्या किमतीपेक्षा 55 रुपयानं जास्त वस्तू किमतीला विकायला आहे. म्हणजेच आपण जे 22 मांडलं होतं ते 22 नसून 55 रुपयानं जास्त असणार आहे. म्हणजेच आता हे किती पट आहे, आपण मानलं होतं 22, त्यापेक्षा हे 55 किती पटीने जास्त आहे, तर बघा, 22 करा, 11 × 2 = 22, 11 × 5 = 55, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो आपण जी किंमत 22 मानली होती ती 22 नसून 5/2 जास्त 55 आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आता इथं वस्तूची मूळ जी मूळ खरेदी किंमत आहे ती विचारलेली आहे, ती पण आता इथे 100 नसून ती पण 5/2 जास्त किती असणार आहे, तर बघा, 2 × 2 = 5 = 10 म्हणजे 50 × 5 म्हणजेच 250. ठीक आहे, म्हणजेच वस्तूची किंमत किती असणार आहे, वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे, 250 झालं. ठीक आहे, प्रश्न आपला सुटलेला आहे, आपलं उत्तर आलेलं आहे, वस्तूची किंमत किती असणार आहे, 250. याही प्रश्नात काहीच नाही, फक्त प्रश्न अवघड वाटतो, पण आपण इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो बघा. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे, एक व्यापारी दोन वस्तू
1710 रुपयामध्ये विकतो, पहिल्या वस्तूवर 10% तोटा आणि दुसऱ्या वस्तूवर 25% नफा होतो, जर पहिल्या वस्तूची खरेदी किंमत व दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान असेल तर दोन्ही वस्तूच्या विक्रीतून होणारा नफा अथवा तोटा किती? आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, एक व्यापारी काय करतो, दोन वस्तू आहेत 1710 रुपयामध्ये विकतो, म्हणजे आपल्याला इथं विक्री किंमत दिलेली आहे म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे, किती दिलेली आहे 1710, दोन वस्तू 1710 रुपयाला विकतो असं सांगितलेलं आहे, पहिल्या वस्तूवर 10% तोटा आणि दुसऱ्या वस्तूवर 25% नफा होतो, जर पहिल्या वस्तूची आता इथं बघा, पहिल्या वस्तूवर 10% तोटा होतो आणि दुसऱ्या वस्तूवर 25% नफा होतो असं सांगितलेलं आहे, पहिल्या वस्तूवर 10% तोटा व्हायला आहे त्याला आणि दुसऱ्या वस्तूवर 25% नफा व्हायला आहे, म्हणजे त्याला आता फ्रॅक्शन मध्ये असं लिहू शकतो मी, 10 ला 110 लिहू शकतो आणि 25 ला 104 लिहू शकतो. तर आता पहिली वस्तू आपण काय म्हणूया, जी पहिली वस्तू होती की नाही, पहिल्या नंबरची वस्तू 10 रुपयाची होती असं मानूया, 10 रुपयावर 10% तोटा म्हणजेच नेहमी वरचं 1 भेटल, ठीक आहे. हे जर कोणाला समजत नसेल तर पहिलं पर्सेंटेज पहिलं सेशन पहा, 10 रुपयावर 10% 10 रुपयाची वस्तू 10% तोट्यावर म्हणजेच 1 रुपयाच्या तोट्यावर विकलेली आहे, म्हणजेच बघा 10 रुपयाची वस्तू 1 रुपयाच्या तोट्यावर म्हणजेच 9 रुपयाला विकलेली आहे असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, दुसरी वस्तू 25%, आता ही जी दुसरी वस्तू आहे ती 25% नफ्यावर, म्हणजे जर मी वस्तूची किंमत 4 मानली, त्या मला आता वस्तूची खरेदी किंमत माहित नाही, त्या वस्तूची खरेदी किंमत मी 4 मानली आणि 4 ज्यावेळेस मी 25% काढेल त्यावेळेस मला नेहमी वरचं 1 भेटेल, ठीक आहे. हे कसं मी सगळं पहिल्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे पर्सेंटेजच्या. आता 4 रुपयाची वस्तू 25% नफ्यावर म्हणजेच 1 रुपयाच्या नफ्यावर म्हणजेच मी ती कितीला विकलेली, 5 ला विकलेली, ठीक आहे. तर आता प्रश्नामध्ये अजून एक वाक्य सांगितलेलं आहे बघा, महत्वाचं वाक्य, ते व्यवस्थिशीरपणे वाचायचा, कधी पण प्रश्न व्यवस्थिशीर वाचायचा. काय सांगितलेलं आहे, वस्तूची पहिल्या वस्तूची खरेदी किंमत व दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान असेल, म्हणजे आता ही जी पहिली वस्तू आहे त्याची खरेदी किंमत, आता ही आपली खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे, ठीक आहे. प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिल्या वस्तूची आता ही खरेदी किंमत आहे, पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान असणार आहे, पण आपण आता मानल्यानुसार पहिल्या वस्तूची खरेदी किंमत 10 आली आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत किती आली, 5 आली, मग आता आपण काय करूया, ही किंमत समान करूया. आता या आता ही विक्री किंमत समान करण्यासाठी म्हणजे 10 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 2 ने गुणावं लागेल, ठीक आहे. आता इथं 2 ने गुणलं तर इथं पण आपल्याला 2 ने गुणावं लागेल, ठीक आहे. मग आता याची किंमत 4 × 8 5 × 10, ठीक आहे. आता आपल्याला झालेलं आहे बघा, पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान झालेली आहे, ठीक आहे. आता प्रश्नामध्ये काय, आता पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला, की एकूण त्या दोन्ही वस्तूच्या विक्रीतून होणारा नफा अथवा तोटा किती, ठीक आहे. तर आता बघा, हे मी मोडून टाकलं होतं, आता पहिली वस्तू 10 रुपयाची आहे, आपण पहिली वस्तू 10 रुपयाला खरेदी केलेली आहे, दुसरी वस्तू 8 रुपयाला खरेदी केलेली आहे, म्हणजे दोन्ही वस्तू किती रुपयाला खरेदी केलेल्या आहेत, 10 + 8 18 रुपयाला दोन वस्तू खरेदी केलेल्या आहेत, पण विकताना आपण आता काय केलेलं आहे, पहिली वस्तू 9 रुपयाला विकलेली आहे आणि दुसरी वस्तू 10 रुपयाला विकलेली आहे, म्हणजेच आपण दोन्ही वस्तू कितीला विकलेल्या आहे, 19 रुपयाला, ठीक आहे. यांची बेरीज करायची, 9 + 10 19 रुपयाला विकलेली आहे, हे थोडं वर तुम्ही आता ही 18 रुपयाला वस्तू विकलेली आहे, सॉरी ही 18 रुपयाला आपण वस्तू खरेदी केलेली आहे आणि विकताना कितीला विकलेली आहे, 19 रुपयाला. दोन वस्तू आपण 18 रुपयाला खरेदी केल्या आणि विकताना दोन वस्तू 19 रुपयाला विकलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला किती इथं 1 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, की नफा अथवा तोटा किती झालेला आहे हेच सांगायचं आपल्याला, इथे किती रुपयाचा नफा किंवा तोटा झालेला आहे, ठीक आहे. आता दोन वस्तूची आपल्याला विक्री किंमत किती निघालेली आहे, 19 निघालेली आहे, पण प्रश्नानुसार दोन वस्तूची विक्री किंमत किती दिलेली आहे, 1710, म्हणजेच आपण जी विक्री किंमत 19 मानली होती ती 19 नसून 1710 आहे, म्हणजेच ती किती पटीनं जास्त आहे आपण जे 19 मानलं होतं त्यापेक्षा. आता याला 19 ने भाग द्या, 19 × 1 = 19, 19 × 9 = 171, म्हणजेच ती किंमत 90 पटीनं जास्त आहे,
ठीक आहे, त्याप्रमाणेच आपल्याला 1 रुपयाचा प्रॉफिट झाला होता, तो पण ते पण 1 रुपयाचं नसून 90 पटीने जास्त आपल्याला किती 90 रुपयाचं प्रॉफिट झालं. आपल्याला हेच विचारलेलं आहे की त्या या व्यवहारात किती रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे, तर दोन्ही वस्तू विकल्यानंतर आपल्याला 90 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, आपण प्रश्न काय आवड नाही, एकदा प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं आणि प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे हे समजलं की आपला प्रश्न कधी चुकणार नाही. बघा, फक्त प्रश्नच आधी समजून घ्यायचा, प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे व्यवस्थिशीरपणे समजून घ्यायचं, त्यामुळे प्रश्न चुकत नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. एक मोबाईल विक्रेत्याने 2 मोबाईल प्रत्येकी 8,400 रुपयास विकले, त्या व्यवहारात त्याला ना नफा होतो ना तोटा? जर त्याने 1 मोबाईल 20% लाभावर विकला, तर त्याने दुसरा मोबाईल किती% तोट्याने विकला असेल? आता प्रश्न अजून हा पण प्रश्न बघा, प्रश्नात काय काय सांगितलेलं आहे व्यवस्थिशीरपणे समजून घ्यायचं. बघा, आता प्रश्नात काय दिलेलं आहे, 1 मोबाईल 20% च्या नफ्यावर विकलेला आहे आणि दोन्ही मोबाईल कितीला विकलेले आहे, दोन्ही मोबाईल प्रत्येकी 8,400 रुपयाला विकलेले आहे. म्हणजेच प्रश्नामध्ये बघा, प्रत्येक मोबाईल 8,400 रुपयाला विकलेला आहे, म्हणजे प्रत्येक मोबाईलची विक्री किंमत समान आहे. म्हणजे एका मोबाईलची 8,400 विक्री किंमत आहे आणि दुसऱ्या मोबाईलची 8,400, म्हणजे याच्यात विक्री किंमत समान आहे. ठीक आहे, हे महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी की यात विक्री किंमत समान आहे. तर बघा, पहिल्या वस्तूवर 20% नफा झालेला आहे. 20% म्हणजेच 1/5 फ्रॅक्शन मध्ये मी असे लिहू शकतो. तर आता बघा की 5 रुपयाची वस्तू होती, मी असं मानलं 5 रुपयाची पहिली वस्तू होती, ती 5 रुपयाची वस्तू 20% नफ्यावर म्हणजेच मी 6 रुपयाला विकलेली आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं, याच्यात दुसरी वस्तू किती% तोट्यावर विकलेली आहे, जी दुसरी वस्तू आहे किती% तोट्यावर विकलेली आहे हेच काढायचं आहे. तर आता बघा, पहिली वस्तू आपण जी 5 रुपयाची होती ती 20% नफ्यानं 6 रुपयाला विकलेली आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या वस्तूविषयी आपल्याला काही दिलं नाही, पण इतकं आपल्याला माहित आहे जी पहिल्या वस्तूची आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान आहे. आता आपण इथं विक्री किंमत किती मानलेली आहे, पहिल्या वस्तूची 6 मानलेली आहे, ही झाली खरेदी किंमत. ठीक आहे, एक वस्तू 5 रुपयाची होती, त्यावर 20% नफा म्हणजे 6 रुपयाला आपण विकलेली आहे असं मानलंय आपण, ही झाली विक्री किंमत. दुसऱ्या वस्तूची पण विक्री किंमत समान आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे तर काय आलेलं आहे, दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान आहे. प्रश्न व्यवस्थिशीरपणे वाचायचा, आपण प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सोडवतो. बघा, ठीक आहे, पहिल्या वस्तूची आणि दुसऱ्या वस्तूची विक्री किंमत समान आहे आपल्याला माहित आहे, कारण दोन्ही मोबाईल 8,400 विकलेले आहेत. ठीक आहे, आता इथे 1 रुपयाचा फायदा व्हायला. ठीक आहे, आणि प्रश्नामध्ये अजून एक महत्वाची लाईन दिलेली आहे की त्या व्यवहारात ना नफा होतो ना तोटा होतो, म्हणजेच इथे 1 रुपयाचा लाभ व्हायला आहे, म्हणजे मला इथे किती 1 रुपयाचा तोटा व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मला इथे 1 रुपयाचा लाभ व्हायला त्यावेळेस मला एक तर 1 रुपयाचा तोटा व्हायला पाहिजे, म्हणूनच म्हणजेच मला इथे 2 मोबाईल विकलेले त्यात 0 रुपयाचा लाभ होईल. ठीक आहे, म्हणजे हे 1 रुपया फायदा झालेला आहे, त्यामधून -1 रुपया तोटा, म्हणजेच मला 0 रुपयाचा लाभ होणार आहे. म्हणजेच आता मी काय मानू शकतो, इतरची संख्या खरेदी किंमत किती मानू शकतो, 7 मानू शकतो. या 7 मधून ज्यावेळेस 1 महिना झालेला आहे त्यावेळेसच हे 6 येणार आहे. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थिशीरपणे समजून घ्यायचा, प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे, आता आपल्याला काय काय भेटलेलं आहे बघा, आपल्याला या दुसऱ्या मोबाईलची खरेदी किंमत मिळालेली आहे, विक्री किंमत मिळालेली आहे आणि त्यावर त्याला 1 रुपयाचा तोटा मिळालेला आहे, हे पण सगळं भेटलेलं आहे. आता आपलं झालं, आपल्याला काय विचारलेलं आहे किती% तोटा झालेला आहे. आता किती% तोटा काढण्यासाठी आपण काय करत असतो, खरेदी किंमत किती आहे, 7, खरेदी किमतीवर किती% तोटा झालेला आहे, 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजेच आता 1/7 × 100% म्हणजे आपल्याला किती% तोटा झालेला आहे कळते, आणि 1/7 मी तुम्हाला फ्रॅक्शन मधील रूपांतर 14.27% इतकं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, झालं हेच उत्तर आहे, किती% तोटा झालेला आहे, 14.27. आणि कोणाला जर कळलं नसेल हे कसं झालेलं आहे, तर त्यानं पर्सेंटेजचं पहिलं सेशन पाहून घ्या, त्यात मी व्यवस्थिशीरपणे सांगितलेलं 1/7 × 14.27% कसं होते. ठीक आहे, आणि हे 20% 5/20% म्हणजे 1 कसं होते, सगळं मी पहिल्या सेशनमध्ये पर्सेंटेजच्या पहिल्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ते हा पण आपण प्रश्न सोडवलेला आहे. बघा, याचं आपल्याला काय होतं, दुसरी वस्तू किती% तोट्याने विकलेली आहे, तर दुसरी वस्तू 14.27 इतक्या तोट्याने विकलेली. ठीक आहे, आजचं सेशन इथं संपलेलं आहे आणि आता पुढच्या सेशनमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमसह भेटणार आहोत.
जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.